सामान्य माणसाला आनंदी ठेवण्यासाठी त्यांच्याशी चांगले संबंध ठेवणे आवश्यक आहे. संपर्क ठेवल्याने चांगले संबंध प्रस्थापित होतात. संबंध आणि संपर्कातून चांगले संघटन निर्माण होते. या संघटनेतून जनसेवा होते. राजकीय जीवनात या गोष्टीला फार मोठे महत्त्व आहे, असे मत खासदार गिरीश बापट यांनी पुणे येथे व्यक्त केले. भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांच्या औंद बोपोडी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार सिद्धार्थ शिरोळे, महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, भाजप संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुनील माने यांच्याकडून अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी 1 लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला. जे मी 45 वर्ष करतोय संपर्क कार्यालय, मी सिद्धार्थला मगाशी म्हटलं की ज्याचं संपर्क कार्यालय चांगलं त्याची 50% कामं तिथेच होतात. आणि म्हणून आज ह्याच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आणि अशा सारख्यांची अजून ज्यांची कार्यालय राहिली आहेत मुरली भाऊ, त्यांची कार्यालय पुढच्या काही काळात आपल्याला राजेजी थोडं नियोजनाने सुरू करावी लागतील. त्याचंच एक पुढचं पाऊल म्हणून आज बोपोडी औंद ह्या परिसरासाठी माझं एक संपर्क कार्यालय ह्या मान्यवरांच्या हस्ते आपण लोकांना प्रति अर्पित करतो आहोत. या परिसरातल्या ज्या सगळ्या लोकांच्या समस्या आहेत, ज्यांना ज्या कॉन्ट्रीब्यूट करता येऊ शकतं, आपल्याला काम करता येऊ शकतं, त्या पद्धतीने आपण करणार आहोत. पण पुढच्या काळात पर्यावरण, वाहतूक, रोजगार ह्या असंख्य गोष्टी आपल्याला आव्हानाला सामोरं जायचं आहे. आणि त्याच्याच सगळं एकत्र मिळून काम करता काय येऊ शकतं आणि त्यात आपण सगळे एकत्र मिळून काय योगदान देऊ शकतो या भावनेतनं आपण हे काम करण्यासाठी ही संपर्क कार्यालयाची आज मुहूर्तमेढ रोवली आहे.